नागरिक कोरोनाच्या दहशतीत असताना यंदा अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानेही नागरिकांना वेठीस धरलंय. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यात शनिवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. या वादळी वाऱ्याच्या धुमाकूळमध्ये शेकडो घरांची छते अक्षरशः उडाली, तर कित्येक झाडे आणि इलेक्ट्रिकचे पोल देखील जमिनीवर पडले. या वादळी वाऱ्यांसह पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात असलेले जनावरांच्या चाऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अगोदरच कोरोनामुळे नैसर्गिक हैराण आणि यानंतर या वर्षी हात धुवून लागलेला हा अवकाळी पाऊस वादळी वारा यांच्यामुळे आता नागरिकांना चांगलेच वेठीस धरल्यासारखं वाटत आहे. काही अनाथ पाणी अनाथ कणी काही भिजली नावना, तांदूर भिजले, जेवायला काही नाही, ओलं झाले नावना. तुम्ही झोपेमध्ये असताना वादळ आलं हो नाही, तुम्हाला काही नुकसान तुमची आणखी आणखी नुकसान माहिती झाली. आमचे कपडे नावना हे तिना गेल्या, चार पडून आम्ही दबत होतो. राहू का? हो दबत होतो. याच्या अंधारामध्ये लाईन गेली, भारी झालं आमचं. या समुद्रपूर तालुक्यातील परडा या गावातील काही घरांची छते उडाल्याने काही नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले समजत आहे. कालच्या वादळामुळे तुमचं काय नुकसान झालं? आमचं काल वादळी वाऱ्यामध्ये घराचे टीना उलल्या आणि खाय प्याचं सामान सर्व भिजलं. गादी वारे सर्व सर्व आमची धावपळ आम्हाला सुधरे ना. टीना आणि सलाब पाण्याची विजा घरी आणि आमचं आम्हाला सुधरे ना. त्याच्यानंतर तंदूर गहू सर्व आहे. न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे, समुद्रपूर, वर्धा.